घुगुस शहरातील सुधीरभाऊ मुनगट्टीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रातर्फे रुग्णाची 32वी तुकडी विविध आजारावर शस्त्रक्रियेसाठी गुरुवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी सुधीरभाऊ मुनगट्टीवार सेवा केंद्रातून लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय नागपूरला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या नेतृत्वात रवाना करण्यात आली. याप्रसंगी प्रयास सखी मंच घुगुसच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या, सुधीरभाऊ मुनगट्टीवार आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून घुगुस व परिसरातील रुग्णांना विविध आजारावर शस्त्रक्रियेसाठी लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय नागपूरला पाठवण्यात येत आहे. विविध प्रकारचे आजार ज्या रुग्णांना झाले आहेत त्या सर्वांनी शस्त्रक्रिया मोफत सुधीरभाऊ मुनगट्टीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र ही करीत आहे. आज 64 रुग्णांना पाठवण्यात आले असून मागील अनेक वर्षापासून सुधीरभाऊ मुनगट्टीवार आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून रुग्णसेवेचे कार्य निरंतर सुरू आहे. यावेळी माजी सरपंच संतोष नुने, माजी जिल्हा परिषद सदस्य चिन्नाजी नलभोगा, किरण बोढे, सुरेंद्र जोगी, अजय लेंडे, सुनंदा लिहितकर, संदीप तेलंग उपस्थित होते.